औरंगाबाद शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिल्लोड तालुक्यातील नावटी येथील एका आदिवासी महिला उपोषणाला बसली असून सदरील महिलेने अजिंठा पोलीस ठाण्याचे माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीधर ठाकूर यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप सदरील महिलेने केला होता। सदरील महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालयात सदरील पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रारही दाखल केली होती। मात्र त्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोणत्या प्रकारची कारवाई न झाल्याने सदरील महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी प्रतिक्रिया सदरील महिलेने दिली आहे। सदरील महिला विविध संघटनेने सुद्धा पाठिंबा दिला आहे। सदरील महिलेचा उपोषणाचा आज दुसरा दिवस असून आजपर्यंत प्रशासनाच्या वतीने कोणत्याच प्रकारची दखल न घेण्याचा आरोप सदर महिलेने केला आहे। काय सांगाल तुम्ही जे इथं बसले होते उपोषणाला त्या संदर्भामध्ये काय विषयाबद्दल बसले होते? उपोषणाला बसले होते तर मला ते 2 दिवस झाले बसले मी। 26 जानेवारीला उपोषणाला बसले तारखेले, पण मला कोणीच आलं नाही जसं दिली न्याय द्यायला करता कोणाच भेट नाही दिली। मी आता उपोषणावर उठले आहे आणि मी रुक्सणार पित्तडवी तर जसं मी आदिवासी महिला असून का मला कोणी न्याय नाही देवराला। मी जिथं गेले तिथे हरेक ठिकाणी जाऊन आले पण मला कुठंही न्याय नाही मिळत आहे। नेमकं न्याय कशाबद्दल पाहिजे? आता कटकटीची जमलं आम्हाला मारहाण झाली होती तर मी पोलीस स्टेशनला गेले होते। जसं या लोकांना मला मारहाण करली तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेले न्याय मागा करता तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मी 18 शिटी करायची सांगितली तर पोलीसवाल्यांना मला असतील भाषेत बोलून काही मी बोलला। जसं या भिलाच्या बाया माजलेल्या राहत्या धंदे करत्या यासाठी काहीच नाही करायचं असं बोलून 6 महिने झाले या असं बोलला मला तर मी जे उपोषणाला बसले होत्या कलेक्टर ऑफिसली उपोषणाला बसले मला पत्र दिलं त्यांना की आम्ही काही ना काही करू तरी पण जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषणाला बसीन आणि अजून मी कुठं बसीन आणि उपोषणाला बसून आणि मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी हा न्याय मागण्याकरता उपोषण लावत राहीन। जर मी आदिवासी महिला आहे मी आदिवासी महिला असून जर हा पोलीसवाला मला असं बोलला तर आमचं गरीब पडलो आम्ही तर याच्यामुळे आमचा कोणीही साथ नाही देते साथ देणारे आमच्या पाठीमागचे आहे ते साथ देणारे संघटनाचे तर त्या लोकांना साथ देण लावली पण पोलीसवाले हे लोक आम्हाला साथ नाही देते मला न्याय नाही देते तर मी कदलोक जसं न्याय मागून किती दिवस न्याय मागू जसं मला न्याय कानी बी 6 महिन्यापासून जर का आता मला बोलला हा पोलीसवाला आता जर का दुसरे जर का महिलाला बोलला तर असे सवलतचा फायदा उचलते लोक आणि गरीब महिलाचा फायदा उचलते जास्त। जर का श्रीमंताची जर का बाई असते तर आतापर्यंत या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काही ना काही झालं असतं। आता हा पोलीसवाला मला बोलला आणि जर का माझ्या ठिकाणी जर का एखादी महिला असती पैशावाली किंवा अशी तर त्या महिलाला जर का असं बोललं असतं तर आतापर्यंत औरंगाबाद जिल्हा हा पॅक झाला असता न्याय मिळाला असता त्या महिलाला मला का कशाबद्दल न्याय नाही मिळते। मेहरबानी करते तुम्ही मला सगळेजण न्याय द्या एवढीच विनंती आहे माझी।